नाही बाहेर. आता आपलं कांदा किसून झालं, याच्यामध्ये आहे ना थोडंसं मीठ टाकणार आहे आणि पाणी, कारण का आपल्याला वड्यांचं पीठ याच्यामध्ये मिक्स करून वडे बनवायचे आहे, त्यासाठी ही तयारी आपली चालू आहे. हा कोणता आहे? हा एवढा बस. तर अशा प्रकारे आता आपण आहे ना वड्यांचा पीठ मळतो, त्यासाठी तीन प्रकारचे पीठ एकत्र मिक्स केलेत. आणि जसं की मगाशी तुम्ही पाहिलं असेल, मी कांदा चिरून घेतला, त्याच्यामध्ये थोडस हळद आणि मीठ टाकली होती, तर ते आता मी पूर्ण भिजवण्यासाठी वापरणार आहे. बघू शकता तुम्ही हळदीचं, कांद्याचं पाणी आणि हे आपलं पीठ तयार झालेलं आहे. आता मी याच्यामध्ये पूर्णपणे मिक्स करून पूर्ण पीठ मळणार आहे वड्यांचं. तुम्ही बघितलं असेल की माझं पीठ मळून झालेलं आहे आणि मी मध्ये याला गोल केलेलं आहे. याचं कारण असं की जे गावाकडचे कोंबडी वडे असतात ना, याच्यामध्ये आता मध्ये निखारे ठेवणार आणि त्याची जी वाफ असते ना, ती पूर्ण या वड्यांच्या पिठाला लागते आणि त्याचं एक खूप छान असा टेस्ट येते. तर आता बघा आपण ठेवणार आहोत. याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे. अशा प्रकारे तो जो धूर असतो, म्हणजे निखारेल असा, त्याचा जो धूर असतो त्याच्याने खूप मस्तपैकी टेस्ट येते वड्यांना. तर आता आपण ठेवणार आहोत एक तास, त्याच्यानंतर वडे बनवताना मी तुम्हाला पुढील व्हिडिओ शेअर करणारच आहे. जसं की मी आपल्याला म्हटलं की आज माझा कोंबडी वडे स्पेशल ब्लॉग आहे, तर बघू शकता मस्तपैकी कोंबडीचं चिकन आणलेलं आहे. त्याला आता मी फोडणी वगैरे देणार आहे आणि सोबतच तुम्हाला वडे देखील मी सुरुवातीला दाखवले होते, वड्यांचं पीठ कसं ठेवलं होतं तर त्याचे वडेही दाखवणार आहे बनवताना. म्हणजे आजचा स्पेशल ब्लॉग माझा कोंबडी ब्लॉगचा असणार, म्हणजे कोंबडी वड्यांचा ब्लॉग असणार आहे. तर येस, आता तुम्हाला पुढचा ब्लॉग, पुढचं जे पण मी काय करणार ते मी शेअर करणार आहे. Thank you.
कुठे होता तो? तर अशा प्रकारे तुम्ही बघितलं असेल शबरी मालवणी मसाल्याचा वापर करून मी चुलीवरचे चिकन बनवलेलं आहे आणि कोंबडी वडे सुद्धा. तर तुम्ही देखील तुमची ऑर्डर आजच बुक करा आणि आपल्या अस्सल कोकणी शबरी मालवणी मसाला आजच बुक करा.